या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। संभाजी ब्रिगेडने हर हर महादेव चित्रपट पाडले बंद। छत्रपती शिवाजी महाराज तसेच चुकीचा इतिहास दाखवून मावळ्यांची बदनामी करणाऱ्या हर हर महादेव चित्रपटाचे शो संभाजी ब्रिगेडच्या वतीने बंद पाडण्यात आलं। हर हर महादेव या चित्रपटात महाराष्ट्राचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांचा व सरदारांचा चुकीचा इतिहास दाखवून प्रचंड मोठ्या प्रमाणावर बदनामी केली आहे। इतिहासाची मोडतोड करून विकृतीकरण करण्यात आले आहे, त्यामुळे तमाम शिवप्रेमींच्या भावना तीव्र झाल्या आहेत। त्यामुळे सदर चित्रपटाचे शहरातील चित्रपट गृहात दाखवण्यात येणारे शो आजपासून दाखवण्यात येऊ नयेत, अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने हे शो बंद पाडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे। यावेळी संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष श्याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजी राजे भोसले, राजू राजे भोसले, कार्याध्यक्ष अरविंद शेळके, उपाध्यक्ष गजानन शिंदे, उपाध्यक्ष सीताराम बाबर, प्रवीण जंगनमठ, सुलेमान फिरजादे, सोमनाथ देवकुळे, सागर देवकुळे, जिल्हा सचिव राहुल सावंत, राजेंद्र माने इत्यादी उपस्थित होते। अभिजीत देशपांडेचं काय राहायचं काय? अभिजीत देशपांडेचं काय राहायचं काय? इतिहासाची छेडछाड करणारा अभिजित देशपांडे सरख्या मेंदूचा अभिजित देशपांडे शिवपण करणारा अभिजित देशपांडे समाजामध्ये थेट निर्माण करणारा अभिजित देशपांडे या महाराष्ट्रामध्ये 25 तारखेला जो हर हर महादेव हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि या चित्रपटामधून छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे सरदार यांचा चुकीचा इतिहास दाखवून छत्रपती शिवरायांसहित सर्व मावळ्यांचा अवमान या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेला होता। त्यामुळे तमाम शिवशंभू प्रेमींची भावना अत्यंत तीव्र झाली होती, त्याचा असंतोष महाराष्ट्रामध्ये खदखद होता। त्यामुळे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी या चित्रपटाला कडाडून विरोध केला होता। त्यामुळे आज आम्ही संभाजी ब्रिगेड सोलापूरच्या वतीनं त्या सोलापुरातील भागवत थिएटर आणि कॉर्नवाल थिएटर या दोन्ही व्यवस्थापकांना संभाजी ब्रिगेडच्या स्टाईलमध्ये इशारा दिला होता आणि त्यांनी आज आम्हाला आश्वासन दिले की आम्ही यापुढे हर हर महादेव या चित्रपटाचे शो करणार नाही। त्यामुळे आज संभाजी ब्रिगेडच्या वतीनं या चित्रपटसृष्टीतील जे मनुवादी वृत्तीचे लोक आहेत, दिग्दर्शक आहेत, त्यांना यापुढे सुद्धा जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची मोडतोड करून जर खोटा इतिहास दाखवला तर संभाजी ब्रिगेडच्या वतीनं या अशा दिग्दर्शकांना चित्रपटसृष्टीतील आम्ही धडा शुक्लेश्वर राहणार नाही। 25 ऑगस्ट रोजी हर हर महादेव नावाचा चित्रपट प्रकाशित झाला होता आणि संभाजी ब्रिगेडने वेळोवेळी आंदोलन उभं केले होते। अखेर आमच्या आंदोलनाला यश आलेलं आहे। ह्याचं पोस्टर सोलापूरमध्ये उतरवण्यात आलेलं आहे हर हर महादेव नावाच्या चित्रपटाचं। सर काढून आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य केलेलं आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये संभाजी ब्रिगेडनं स्वतः सर्वप्रथम पहिलं आंदोलन उभं केलं होतं आणि अशा प्रकारे आता निवेदन देऊन आम्ही हे केलं आणि पुढच्या वेळेस जर अशा कुठल्या मनुवाद्यांनी आमच्या जर शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांनी आमच्या कोणत्याही थोर समाजसेवकाबद्दल अशा अवमानास्पद जर कोणतं कृत्य केलं तर आम्ही आता फक्त निवेदन दिलं आहे
तोड़फोड़ केल्याशिवाय राहणार नाही, पूर्ण महाराष्ट्र पेटवल्याशिवाय राहणार नाही, ही या मनुवाद्यांना संभाजी ब्रिगेड कडून एक चेतावणी असेल। नॉनवेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। वेज मध्ये वेज दिवाणी हंडी, बटर पनीर, वेज कोल्हापुरी, मिक्स वेज, काजू करी, पालक पनीर, दाल तडका यांसारखे भरपूर व्हरायटीज उपलब्ध। नॉनवेज मध्ये स्पेशल मटन बिर्याणी, स्पेशल दम बिर्याणी, स्पेशल एग बिर्याणी, स्पेशल पनीर बिर्याणी खवयांसाठी उपलब्ध। तसंच स्पेशल मटन मधील आयटम सुद्धा मिळतील। हंडी गोश्त, मटन दिवाणी हंडी, मटन डबल गोश्त, मटन रोगन गोश्त, मटन अंगारा, मटन मोगलाई, काश्मीरी मटन, मटन मसाला, रोहित स्पेशल मटन। चिकन आयटम्स मध्ये बटर चिकन, बोनलेस चिकन, हंडी चिकन, मसाला चिकन, मलाई चिकन मिळेल। तंदुरी मध्ये तंदुरी चिकन, तंदुरी लेग पीस ग्राहकांसाठी मिळेल। स्वच्छता, उत्तम सर्विस आणि जेवणासाठी खास सोय फक्त आणि फक्त हॉटेल रोहित मध्ये। चवीला टेस्ट, हॉटेल रोहित चे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी कार्यक्रम, विविध पार्टीचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पता हॉटेल रोहित, दादर रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर।